मेहनत घेतली होती तो रिंग लाईट साठी केलेला जुगाड म्हणजे लाईट जर्नी चालू. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे, काम पण सगळं झालेलं आहे, फक्त कपडे धुवायचे राहिलेले फक्त. आणि व्हिडिओ चालू केला की ह्यांचा आवाज येते भंगारवाली. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी आधी माझी स्टिचिंगचे व्हिडिओ कसे शूट करायचे ती मला शक्यतो जास्त वेळ नसायचा. दिवसा तर अजिबातच वेळ नसायचा, रात्रीच वेळ असायचा. त्यावेळेत मी व्हिडिओ कसे शूट करत होते कारण जॉब करत होते, त्याच्यामुळे मला वेळच मिळत नव्हता. आणि चॅनल तर चालू केलं होतं आणि खूप त्याच्यात गॅप पण पडत होता सारखंच. पण आता कसं घरी असल्यामुळं काही गॅप वगैरे पडत नाही, डेली व्हिडिओ असतात तिथं पण. तर मी तुम्हाला दाखवणार आहे की मी सगळ्यात पहिल्यांदा जो घेतला होता ट्रायपॉड, तो ट्रायपॉड कोणता आहे आणि लाईटचं सेटअप करण्यासाठी मी काय केलं होते. म्हणजे मी नव्हतं केलं, आमच्या आहोंनी करून दिलं होतं मला तो सेटअप, लाईटचा सेटअप. बरं, माझ्याकडे काय रिंग लाईट वगैरे नाही आहे, जेव्हा गरज पडेल तेव्हा मी पण घेणार आहे रिंग लाईट. तर मी तुम्हाला तेच दाखवणार आहे की माझ्याकडे सगळ्यात पहिल्यांदा कोणता ट्रायपॉड होता आणि रिंग लाईट माझी कशी होती ती. तर चला मग बघूयात. तर हे बघा, हा आहे तो सगळ्यात पहिल्यांदा घेतलेला आम्ही हा ट्रायपॉड. आणि हा आहे तो रिंग लाईटसाठी केलेला जुगाड म्हणजे लाईटचा सेटअप असण्यासाठी. लाईट खूप कमी पडायचे ना संध्याकाळी त्याच्यामुळं. आणि हे जे लावलेलं आहे यातली सिल्वर फॉईल आहे आणि बाहेरचा जो आहे तो सगळा पोठा आहे, त्याला सिल्वर टेपने जोडलं आहे सगळं. आणि हे सगळं आमच्या आहूंचं काम आहे, सगळीकडनं सिल्वर टेप लावलं आहे. आणि हे जे ते आतून होल्डर आहे, हे होल्डर आहे एक. आणि त्याची पिन आहे. आणि हे जे आहे तो बेल्ट आहे, ॲडजस्ट करण्यासाठी आपण ह्याला ना वर टांगू शकतो, वर लटकवू शकतो. हे इथं हुक पण आहे, हे असं लटकवत होतो आम्ही. आणि खालून बल्ब लावायचो आतून, इथं हे होल्डर लावलेले, इथं लावायचो बल्ब आम्ही. पण आता ह्याची काहीच म्हणजे आता ह्याची गरज नाही एवढी, गरज पडतच नाही आता कारण की जास्त ह्याचं सगळं हे सिल्वर फॉईल पण पूर्ण निघून चाललं आहे आता. आणि हा जो ट्रायपॉड आहे, हा आहे ट्रायपॉड, ह्याचं पण आता सगळं निघलेत, सगळे पाय वगैरे तुटलाय सगळा. हे आहे मोबाईल, इथं आपण मोबाईल लावू शकतो. पूर्ण ह्याचे लूज झाले सगळी कंडिशन, सगळा तुटून गेलाय आता. पण हे जे केलेलं आहे ना ह्याच्यासाठी आमच्या आहुनी खूप मेहनत घेतली होती. सुट्टीचा अख्खा एक दिवस पूर्ण घातला होता ह्याच्यात, सगळे पुठ्ठे वगैरे व्यवस्थित कट करून, व्यवस्थित माप वगैरे घेऊन, सगळं चार कुठे त्याला सगळीकडनं सेरेटप लावून, हे जे होल्डर आहे ते ॲडजस्ट करून लावून व्यवस्थित, एवढं सगळं करण्यात त्यांचा पूर्ण दिवस गेला होता. आणि मी तेव्हा काय घरी नव्हते, जॉबवर होते मी. आणि मला माहीत पण नव्हतं की हे असलं त्यांचं कुठं ना चाललंय घरी म्हणून. नंतर आल्याच्या नंतर मला दाखवलं आणि नंतर आम्हाला म्हणजे सोपं होऊ लागलं संध्याकाळी व्हिडिओ वगैरे काढायला. पण आता ह्या दोन्हीचा पण उपयोग काहीच नाही करत आहे, हे आणखीनही चालू आहे. ह्याच्यातलं जे होल्डर आहे ना ते आणखीन चालू आहे, पण मी ह्याचा जास्त उपयोग करत नाही आहे, म्हणजे करतच नाही आता, काही गरजच नाही त्याच्यामुळे. आणि ह्याचं तर काही करतच नाही कारण ह्याचं तर पूर्ण बाजारच उठलेलं आहे, सगळे पाय वगैरे सगळे वेगळीकडे झाले, सगळं लूज झाले सगळं त्याच्यामुळं. आता माझ्याकडे वेगळे आहेत दोन ट्रायपॉड, एक ब्लॉगिंगसाठी आहे आणि एक दुसरा स्टिचिंगचे व्हिडिओ काढण्यासाठी, त्याच्यासाठी एक वेगळा आहे. हे जे आहे ट्रायपॉड ते पण मी तुम्हाला दाखवते नंतरच्या व्हिडिओमध्ये कधीतरी. स्टार्टिंगला तर ना जेव्हा मी स्टिचिंगचं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा स्टिचिंगचं चॅनल चालू केलं होतं ना, त्यावेळेस तर ना आमच्या मोबाईल धरायचे आणि मी व्हिडिओ नाही आणि मी माझे जे काही काम आहे ना ते करत होते. पहिले तर आमच्याकडे ट्रायपॉडसुद्धा नव्हता, काहीच नव्हता. नंतर हळूहळू आम्ही ट्रायपॉड घेतला होता थोड्या दिवसांनी. मला माहीत नाही आता याची प्राईस काय आहे ती, तुमच्या म्हणून माहीत असेल. आणि हा ऑनलाईन ऑफलाईन सगळीकडे भेटतो, नॉर्मल आहे हा, कुठे भेटतो. ह्या ट्रायपॉडपासून झाली होती आमची जर्नी चालू. आणि ही रिंग लाईट. चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं, मला आणखीन जेवण वगैरे करायचं आहे, भूक लागली. तर
तर आजचा मी हा व्हिडिओ इथंच एंड करते. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल, माझे जुने ट्रायपॉड आणि माझी रिंग लाईट जर आवडली असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. खाली तुम्हाला रेडवालं बटन दिसत असेल तर त्याच्यावर क्लिक करा आणि नंतर घंटी येईल ती त्याला पण प्रेस करा. त्याच्यामुळे माझे तुम्हाला येणारे डेली व्हिडिओचं नोटिफिकेशन दररोज मिळेल आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील आपल्या चॅनलवर. चला मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.